हरिओम। आता आपण श्री कंठकूप पाषाण पूजनमची सुरुवात करणार आहोत। प्रथम पूजक विडा देवासमोर ठेवतील। त्यानंतर श्रीफळ घेऊन त्यावर ओम काढायचा आहे। हे श्रीफळ आपण उजवीकडे किंवा मधोमध ठेवू शकतो। आता पूजनविधीला सुरुवात करूया। अथ पूजनविधी ही। आता पूजकांनी देवासमोर हात जोडून 12 वेळा ओम गम गणपतये नमः हा जप म्हणायचा आहे। हरिओम। ओम गम गणपतये नमः। ओम गम गणपतये नमः। ॐ गं गणपतये नमः। ॐ नमः चण्डिकायै। ॐ नमः चण्डिकायै। ॐ नमः चण्डिकायै। ॐ नमः चण्डिकायै। त्यानंतर पूजकांनी ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणत श्री पाषाणास सर्व बाजूनी तेलशेंदूर लावायचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे। आता यानंतर ओम दुर्गायै अनसूयायै नमः हा मंत्र 5 वेळा म्हणत पूजक श्री पाषाणास कुमकुम तिलक लावतील। ॐ दुर्गायै अनसूयायै नमः। ॐ दुर्गायै अनसूयायै नमः। अथ पूजक ॐ अनसूयायै महाकाल्यै नमः हा मंत्र 5 वेळा म्हणत श्री पाषाणास हरिद्रा तिलक कुमकुम तिलकाखाली लावतील। ओम अनसूयायै महाकाल्यै नमः। ओम अनसूयायै महाकाल्यै नमः। आता ह्यानंतर पूजक ओम महाकाल्यै महालक्ष्मै नमः हा मंत्र 5 वेळा म्हणत श्री पाषाणास श्री देवीमुख मानून डाव्या गालास अभिराने तीट लावते। ओम महाकाल्यै महालक्ष्मै नमः। ओम महाकाल्यै महालक्ष्मै नमः। आता यानंतर ओम महालक्ष्मै महासरस्वत्यै नमः हा मंत्र 5 वेळा म्हणत पूजक श्री पाषाणास देवीमुख मानून मुखरेषा म्हणजेच ओठ कुंकवाने रेखांकित करतील। ओम महालक्ष्मै महासरस्वत्यै नमः। ॐ महालक्ष्मै महासरस्वत्यै नमः। तदनंतर पूजक ॐ महासरस्वत्यै नंदिन्यै नमः हा मंत्र 5 वेळा म्हणत श्री पाषाणास देवीमुख मानून 2 अक्षरेषा म्हणजेच डोळे अभिराने रेखांकित करते।
ॐ महासरस्वत्यै नन्दिन्यै नमः। 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 अत ह्यानंतर ओम नंदिन्ये सर्व मंगलाय नमः हा मंत्र पांच वेळा म्हणत श्री पाषाणास श्री देवीमुख मानून देवीची नासिका रेखा म्हणजेच नाक अभिराने पूजक रेखांकित करतील। ओम नंदिन्ये सर्व मंगलाय नमः। ॐ नन्दिन्यै सर्वमङ्गलायै नमः। ह्यानंतर ॐ नारायण्यै महादेव्यै नमः हा मंत्र पाच वेळा म्हणत श्री पाषाणास देवीमुख मानून पूजक मस्तकावरून चुनरी अर्पण करतील। ॐ नारायण्यै महादेव्यै नमः। ॐ नारायण्यै महादेव्यै नमः। यानंतर देवीमुखास ॐ शिवायै दत्तमंगलचंडिकायै नमः हा मंत्र पाच वेळा म्हणत पुष्पमाळा गजरे वेणी इत्यादी पूजक अर्पण करतील। ओम शिवायै दत्तमंगलचंडिकायै नमः। ओम शिवायै दत्तमंगलचंडिकायै नमः। ओम शिवायै दत्तमंगलचंडिकायै नमः। ॐ शिवायै दत्तमंगलचंडिकायै नमः। हरि ओम शिवायै दत्तमंगलचंडिकायै नमः। अत ह्यानंतर ॐ महादेव्यै रामवरदायिन्यै नमः हा मंत्र म्हणत श्री देवीमुखास चंदनगंध अक्षता व फुले पूजक एकत्र वाहतील। ओम महादेव्यै रामवरदायिन्यै नमः। ओम महादेव्यै ओम महादेव्यै रामवरदायिन्यै नमः। ओम महादेव्यै रामवरदायिन्यै नमः। अतः ओम शताक्ष्यै मंत्रमालिन्यै नमः हा मंत्र पाच वेळा म्हणत पूर्णावरणाचा नैवेद्य पूजक देवीला अर्पण करतील। ओम शताक्ष्यै मंत्रमालिन्यै नमः। ॐ शताक्षै 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 मंत्रमालिन्यै नमः। अतः पूजक ओम रक्तदंतिकायै जयंत्यै नमः हा मंत्र पाच वेळा म्हणत श्री देवीमुखास धूप ओवाळतील। ओम रक्तदंतिकायै जयंत्यै नमः।
ॐ रक्तदन्तिकायै जयन्त्यै नमः। ॐ रक्तदन्तिकायै जयन्त्यै नमः। ॐ रक्तदन्तिकायै जयन्त्यै नमः। ॐ बालार्कमण्डलाभासायै नमः। ॐ बालार्कमण्डलाभासायै नमः। ॐ बालार्कमण्डलाभासायै नमः। अत यानंतर अहम स्मरामि नित्यम चंडिकाम भक्तवत्सलाम हे पाच वेळा म्हणत दूध साखर अर्पण केल्यानंतर पूजक लोटांगण घालून नमस्कार करते। अहम स्मरामि नित्यम चंडिकाम भक्तवत्सलाम। 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 हरिओम। देवीचं पूजन प्रासादिक पूजन संपन्न झालेलं आहे। आता पूजनानंतरचा आईचं प्रेमाने कौतुक करण्याचा हाक मारण्याचा सोहळा म्हणजे गजर आणि आरती। आता पहिल्यांदा इथे गजर होईल। अतिशय सुंदर गजर आहे। तो गजर आपल्याला त्या दिवशी मी दिला होता की नाही माहीत नाही, सांगितलं होतं का? नव्हतं मला वाटतं। ओके, तर आता आपले सीओज तुम्हाला गाऊन नाही पण वाचून दाखवतील। प्रत्येकाला देवीचं स्वरूप दिसतंय स्क्रीनवरती, कसं वाटतं बाळानं? माझ्या आई एवढं सुंदर जगात काही नाही हे नक्की सांग तुम्हाला। आणि हे सुंदर रूप ही ह्या महिषासुर मर्दिनीची अतिशय देखणी मूर्ती आपल्या प्रत्येकाला घरात तयार करायची। आम्ही डोळा नुसता काढू, आम्ही चित्रकार असू नसू काही फरक पडत नाही, बरोबर? पण आम्ही नीट, आम्हाला जमेल तसं रूप सुंदर हो करण्याचं काम तिचं आहे, तुमचं नाही। तुमचं काम फक्त प्रयास करण्याचं आहे। पण बघा, आपण पूजा करता करता तिची मूर्ती तयार कशी करू शकतो, म्हणजेच तीच मूर्ती आपल्या मनामध्ये हे ध्यान किती घट्ट बसेल विचार करा। त्यामुळे अगदी सगळे प्राण डोळ्यांमध्ये आणून आणि हातांमध्ये आणून हे पूजन करायचं, बरोबर? साक्षात त्या आदिमातेची मूर्ती आपल्या घरात घडणार आहे, तिचं पूजन होणार आहे। ह्यासारखं आणखी सुंदर काय असू शकतं? आता आपल्याला अतिशय सुंदर गजर ऐकायचा आहे। हा देवीचा खरं म्हणजे अतिशय महान असा मंत्र आहे, महामंत्र आहे। जयंती मंगला काली, जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। Swaha swadha namostute।
भद्रकाली कपालिनी जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते दुर्गा क्षमा नमोस्तुते शिवा धात्री नमोस्तुते I'm watching.